तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण तीस अंश पंचेचाळीस अंश आणि साठ अंश कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे शोधली होती या व्हिडिओमध्ये आपण राहुल बरोबर शून्य अंश आणि नव्वद अंशाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऑफ झिरो डिग्री अँड नाईन्टी डिग्री शोधूया आपल्याला माहीत आहे की राहुलकडे एक काटकोन त्रिकोण एल एम एन आहे जिथे कोन एल लघु कोन आहे समजा त्याचे माप थीटा आहे जर काटकोन त्रिकोण च्या मदतीने साईन कॉस थीटा, थीटा आणि टॅन थीटाचे मूल्य शोधले तर आपल्याला साइन थीटाचे मूल्य एम एन छेद एल एन थीटाचे मूल्य एल छेद एल एन आणि टॅन थीटाचे मूल्य एम एन छेद एल एम प्राप्त होईल परंतु जर आपण काटकोन त्रिकोण एल एम एनच्या थिटाकोनाला हळूहळू कमी केले तर दिसते की ह्याच्याबरोबरच बाजूएमएनची लांबी देखील कमी कमी होत जाते आणि शेवटी दिसते की बिंदू एन बिंदूएमच्या इतका जवळ येतो की कोनचे मूल्य शून्य अंशाच्या जवळ येते तेव्हा बाजू बाजूएलएनची लांबी तेवढीच राहते जेवढी बाजू एल एमची आहे तर तुम्ही सांगू शकता का की या स्थितीत साईन शून्य अंश कॉस शून्य अंश आणि टॅन शून्य अंशाचे मूल्य काय असेल शाब्बास वर दिलेल्या स्थितीत आपण पाहू शकतो की बाजू एम चे मूल्य शून्य आणि बाजू एल समान असेल बाजू एल एमच्या त्यामुळे समीकरण एक च्या मदतीने आपण म्हणू शकतो की साईन शून्य अंश कॉस शून्य अंश आणि टॅन शून्य अंशाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तराचे मूल्य क्रमशः शून्य एक आणि शून्य आहे कोसेक शून्य अंशाच्या मूल्याबद्दल बोलायचे झाल्यास तो वरील स्थितीनुसार त्याचे मूल्य अनंत म्हणजेच नॉट डिफाइंड प्राप्त होईल कारण एखाद्या संख्येला शून्याने भागल्यावर त्याचे मूल्य अनंत प्राप्त होते त्याचप्रकारे कॉट शून्य अंशाचे मूल्य देखील अनंत होईल आणि सेक शून्य अंशाचे मूल्य एक प्राप्त होते परंतु आत्ता आपल्याला नव्वद अंशाचे त्रिकोणमितीय गुणोत्तर शोधायचे आहे तर चला वर दिलेल्या काटकोण त्रिकोण एल एम एन वरच चर्चा करूया जसे आपण वरील स्थितीत कॉट थीटाचे मूल्य कमी केले होते त्याचप्रमाणे इथे कोन थीटाला तोपर्यंत वाढवूया जोपर्यंत कोन थीटाचे मूल्य नव्वद अंशा एवढे होत नाही अर्थात कोन थीटा जसा जसा मोठा होतो तसा तसा कोन एन छोटा, छोटा होत जातो म्हणजेच ची लांबी कमी होत जाते आणि शेवटी आपण पाहू शकतो की बिंदू एल च्या इतक्या जवळ येतो की कोन थीटाचे मूल्य नव्वद अंशाच्या खूप जवळ असते त्याचवेळी कोन एनचे मूल्य देखील जवळजवळ शून्य अंश होते जिथे बाजू बाजू बाजूएमएनच्या एक संपाती म्हणजे ऑलमोस्ट कोइन्साइड होते या स्थितीत आपण म्हणू शकतो की बाजू एल एमची लांबी जवळजवळ शून्य होईल त्यामुळे त्रिकोणमितीय गुणोत्तर शोधण्यासाठी साईन नव्वद अंश आणि कॉस नव्वद अंशाचे मूल्य क्रमशः एक आणि शून्य प्राप्त होते परंतु टॅन नव्वद अंश अनंत असतो त्याचप्रमाणे बोलायचे झाल्यास कॉसेक सेक आणि कॉट नव्वद अंशाबद्दल तर कॉसेक आणि कॉट नव्वद अंशाचे मूल्य एक आणि शून्य तसेच सेक नव्वद अंश अनंत असतो चला आत्तापर्यंतच्या सर्व लघुकोणांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या मूल्यांना एका सारणीद्वारे दर्शवूया आज आपण या व्हिडिओमध्ये शून्य आणि नव्वद अंशाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू